नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, उद्या मंगळवार आहे, त्याचबरोबर उद्या फिन निफ्टी इंडेक्सची वीकली एक्सपायरी आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो ऑलमोस्ट 200 पॉईंट डाऊन साईडला क्लोज झालाय. बँक निफ्टी इंडेक्स ओपन झाल्यापासून बँक निफ्टी इंडेक्समध्ये ऑलमोस्ट या ठिकाणी दिवसभर सेलिंग प्रेशर दिसून आले. पण दुसऱ्या बाजूला आयटी स्टॉक असतील, बाकीचे मिड कॅप स्मॉल कॅप स्टॉक असतील आणि निफ्टी इंडेक्समध्ये मात्र ऑलमोस्ट फ्लॅट क्लोजिंग झाले. त्याचबरोबर फिन निफ्टी इंडेक्समध्ये देखील आपल्याला थोडंफार सेलिंग आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून आले. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी आली होती आणि त्या मॉनिटरी पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर मार्केटनं जे पद्धतीनं रिॲक्ट करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं मार्केटनं अजून पण रिॲक्ट केलेलं नाही. कारण का मार्केटनं ऑलरेडी ही न्यूज डिस्काउंट केली होती, त्यामुळे मार्केटमध्ये जे पाठीमागच्या 8 दिवसांमध्ये जबरदस्त तेजी आली होती त्या पार्श्वभूमीवर मार्केट ज्या ट्रेंडमध्ये आहे सध्याला, ह्या ट्रेंडच्या सध्याला टॉपला पोहोचलेलं दिसून येते. तुम्ही स्क्रीनवर देखील बघू शकता या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्सनं जे काय आतापर्यंत स्विंग हाय तयार केलेत, ह्या स्विंग हायचा हा शेवटचा हाय आहे असं आपण या ठिकाणी काय करू शकतो म्हणू शकतो. एक ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली या ठिकाणून इकडे डाऊन साईडला तर क्लिअर मार्केट ह्या ट्रेंड लाईनच्या टॉपला आले आणि या टॉपवरती आज परत एकदा मार्केटमध्ये सेलिंग येताना तुम्हाला दिसून येते. मित्रांनो, टेक्निकली जर बघायचं झालं तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो आज परत एकदा 100 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या एक्झॅक्ट लेवलला येऊन क्लोज झालाय. आता मार्केटसाठी डाऊन साईडला जो सपोर्ट आहे तो 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर डाऊन साईडला 40,336 म्हणजे 10 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज प्लेसड असलेला तुम्हाला दिसून येतोय. मित्रांनो, आता क्वार्टरली रिझल्टला सुरुवात झाली, त्यामुळे आता इथून पुढच्या काही दिवसांमध्ये इंडेक्सपेक्षा जास्त जर मार्केटमध्ये कोण ड्राईव्ह करणार असेल तर ते असतील मित्रांनो स्टॉक स्पेसिफिक स्टॉक फ्युचरमध्ये. आपल्याला प्रॉपर लक्ष जर ठेवलं तर त्या ठिकाणी अजून जास्त विनिंग प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी मिळू शकते. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसाचा मार्केटचा प्राइस ऍक्शनचा ज्या पद्धतीनं हिस्ट्री परत परत रिपीट होते त्यानुसार मित्रांनो आज परत एकदा मार्केट ज्या लेवलवरती मार्केटमध्ये सेलिंग आलं यानुसार थोडं मला टेन्शन येतंय थोडंफार. या ठिकाणी बघा, मार्केटमध्ये सेम कॅन्डल तयार झाले रेड आणि या ठिकाणी पण आज मार्केटमध्ये सेम रेड कॅन्डल जे आहे ते तयार झालेलं दिसून येते. पण आतापर्यंत ज्या काही 6 वेळा मार्केटमध्ये टॉप बनलेत, हायर लो साईडला जे टॉप बनलेत, ह्या टॉपचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आजच्या टॉपचं काय वैशिष्ट्य आहे तर मार्केटमध्ये मित्रांनो आज एक बेरिश इंगल फ्लाइंग पॅटर्न टाइप कॅन्डल जे आहे ते काय झाले या ठिकाणी तयार झाले. मार्केट सकाळी गॅप अप ओपन झालं आणि पाठीमागच्या दोन कॅन्डल जे आहेत त्याला आउटसाइड कॅन्डल मध्ये काय केलं या ठिकाणी मार्केटनं कन्वर्ट केलेलं दिसून येते. मित्रांनो, आता जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स आजचा बँक निफ्टीचा हाय आणि आजचा बँक निफ्टीचा लो या रेंजच्या बाहेर जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत पॉसिबल मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला या ठिकाणी अपेक्षित नाही. इव्हन मार्केटनं आज जो काय लो तयार केलाय तो रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीच्या अगोदर मार्केटनं जो काय लो तयार केला होता आणि ज्या ठिकाणी ऑप्शनचा सपोर्ट आहे साधारणतः 40,800 या ठिकाणीच मार्केटनं परत एकदा काय केलं या ठिकाणी लो तयार करायचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, 40,800 हा ऑप्शनच्या रेट्याच्या दृष्टीनं जर बघितलं तर तो ओवायचा सपोर्ट आहे. हायर साईडला बँक निफ्टी इंडेक्ससाठी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्रेश परत एकदा 41,100, 41,200 आणि 41,500 या वीकली एक्सपायरीसाठी जबरदस्त मार्केटमध्ये कॉल रायटिंग होताना तुम्हाला दिसून येते. मित्रांनो, मार्केटला जर हायर साईडला जायचं असेल तर त्यासाठी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि एसबीआय बँकेनं लीडरशिप घेणं गरजेचं आहे. ह्या बँकांमध्ये कुठे ना कुठे लीडरशिपची कमतरता जी आहे ती स्क्रीनवर सध्याला दिसत आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स देखील आज 100 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजवर एक्झॅक्ट क्लोज झाल्याचं दिसून येतोय. मित्रांनो, या लेवलवरून जर निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, फिन निफ्टी इंडेक्समध्ये जर सेलिंग प्रेशरला सुरुवात झाली तर ह्या वेळेचं असणारं सेलिंग जे आहे ते आतापर्यंत जेवढं जे सेलिंग झालं ना त्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्तीचं सेलिंग येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. पण त्यासाठी मित्रांनो तेवढा स्ट्रॉंग सध्याला एक निगेटिव्ह डेव्हलपमेंट ग्लोबल मार्केटमध्ये किंवा इंडियन इक्विटी मार्केटमध्ये होणं गरजेचं आहे. म्हणजे तसा निगेटिव्ह क्यूज जर तयार झाला तर मार्केट या ठिकाणी सेलिंग प्रेशर देखील देऊ शकतं. अदरवाईज मार्केट जे आहे ते पूर्ण ह्या आठवड्यामध्ये मार्केट साईडवेज राहील, छोट्या रेंजमध्ये ट्रेड करेल आणि त्यानंतरच मार्केट जे आहे ते आपल्याला हायर साईडला किंवा लोअर साईडला ही रेंज ब्रेक करताना दिसून येईल. मित्रांनो, निफ्टीचा पण जर ओवायचा डेटा बघितला तर निफ्टी इंडेक्ससाठी जो सध्या सर्वात मोठा कॉल रायटर प्लेसड आहे तो 17,700 या लेवलला आहे, त्याचबरोबर 17,800 या लेवलला देखील आहे आणि मार्केटला लोअर साईडला जो पुट रायटर आहे तो 17,500 आणि 17,600 या स्ट्राईक प्राईजला आहे. म्हणजे मित्रांनो मार्केटला सध्याला कॉल रायटर आणि पुट रायटरनं पूर्ण गार्ड केलेला आहे आणि मार्केटला एका छोट्या रेंजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न पूर्ण ह्या आठवड्यामध्ये राहणार
राहणार आहे. मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये रोजच्या रोज खूप मोठा पैसा बनत नाही, रोजच्या रोज ऑप्शन डबल होत नसतात. मित्रांनो, तुम्ही जर क्वांट्रा ट्रेड टाकले तर त्या ठिकाणी काही वेळेला ट्रेड तशी कंडिशन देऊ शकतो, पण अदरवाइज तुम्ही जर रिस्क मॅनेज करून जर ट्रेडिंग करत असाल, छोटा स्टॉप लॉस लावून जर ट्रेडिंग करत असाल, तर हे मार्केट सध्याला बिलकुल ऑप्शन बायरच्या फेवरेबल नाहीये. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, मार्केट ओपन झाल्या पाठीमागच्या काही महिन्यामध्ये मार्केटमध्ये जो मोमेंटम तयार होत होता तो मोमेंटम सध्याला गायब झालाय. त्यामुळे मित्रांनो, मी ज्या लेवल देतोय, मी जे कॉल देतोय, त्याच्यावर जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर ऑलवेज मित्रांनो स्मॉल पोझिशन साईज ठेवून ट्रेडिंग करा. मित्रांनो, मार्केटमध्ये जो पैसा बनतो हा फक्त आणि फक्त या दोनच गोष्टीच्या माध्यमातून बनतो, एक म्हणजे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, दुसरं म्हणजे मित्रांनो प्रॉपर स्टॉप लॉस. तो पण स्टॉप लॉस जेवढा छोटा असेल तेवढी तुमची विनिंग प्रॉबॅबिलिटी जास्त असते. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्ही ऑलवेज पोझिशन साईज सेम ठेवून मार्केटमध्ये काम करा. ह्या तीन गोष्टी जर मार्केटमध्ये फॉलो केल्या तर तुम्हाला डेफिनेटली मार्केट रिवॉर्ड दिल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या युट्यूब व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट्स करून सांगा मित्रांनो, अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील. त्याचबरोबर मित्रांनो, उद्या मंगळवार आहे आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्सवर जर आपल्याला बुलिश किंवा बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा कोणत्या लेवलवर आपण व्ह्यू कन्सिडर करू शकतो. मित्रांनो, मला निफ्टी इंडेक्सवर उद्याच्या ट्रेडिंग सेशनला पण परत बुलिशच व्ह्यू ठेवायचा आहे. उद्या पण मला निफ्टी इंडेक्सवरती बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरायची. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, पण त्यासाठी ज्या लेवल्स आहेत ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, हे पण काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, निफ्टीच्या स्क्रीनवरती जोपर्यंत 17,600 ही लेवल आहे तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी जी आहे ती या ठिकाणी युज करायची आहे. मित्रांनो, ह्या मार्केटमध्ये फ्रेश अपसाईडला जो मोमेंटम तयार होईल हा मोमेंटम फक्त आणि फक्त 17,800 होणार आहे. त्यामुळे 17,800 हा एक आपल्यासाठी की रेझिस्टन्स लेवल निफ्टी इंडेक्स साठी असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, निफ्टी इंडेक्सवर मला जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर 17,720 वरती मार्केट निघाल्यानंतर या ठिकाणी मी कॉल ऑप्शन बाय करायचा जरूर विचार करेल. त्या कंडिशनला मित्रांनो 17,750 हे माझं पहिलं टार्गेट असेल, 17,792 हे दुसरं टार्गेट असेल, आणि त्यानंतर मार्केटनं जर 17,800 जर होल्ड केलं 5 ते 10 मिनिटांसाठी तर मार्केट मित्रांनो काय करू शकतं, या ठिकाणी 17,800 वरती देखील जाण्याचा प्रयत्न करेल. पण मित्रांनो 17,800 वरती गेल्यानंतर मार्केट 17,860 ही लेवल देखील काय करेल तुम्हाला त्या ठिकाणी येताना स्क्रीनवर दिसेल. पण मित्रांनो, हे करत असताना तुम्हाला स्टॉप लॉस जो आहे तो कंपल्सरी युज करायचा आहे. ज्यावेळेला 17,720 मार्केटवर बुलिश ठेवाल त्यावेळेला तुम्हाला डाऊन साईडला स्पॉट प्राइसवर 30 ते 40 पॉईंटचा मॅक्झिमम स्टॉप लॉस जो आहे तो कन्सिडर करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा ट्रेड प्लॅन तयार करायचा आहे. मित्रांनो, सेम ह्या मार्केटमध्ये जर सेलिंग प्रेशरला जर सुरुवात झाली आणि मार्केटमध्ये जर फॉल आला, समजा उद्या मार्केट ट्रेडिंग उद्याच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्स जो आहे हा 17,581 जर डाऊन साईडला जायला सुरू झाला तर तुम्हाला साधं सिम्पल स्पॉट प्राइसवर जो स्टॉप लॉस कन्सिडर करायचा आहे तो 17,622 हा स्टॉप लॉस असेल. साधारणतः 43 पॉईंटचा स्टॉप लॉस तुम्हाला कन्सिडर करायचा आहे आणि डाऊन साईडला पुट ऑप्शन बाय करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी डाऊन साईडला जे पहिलं टार्गेट ओपन होईल ते टार्गेट असेल 17,540, त्यानंतर मित्रांनो 17,500 हे टार्गेट असेल. जर मार्केटला 17,500 जर होल्ड करताना आलं तर मार्केटसाठी मित्रांनो 17,400 ही लेवल देखील निफ्टी इंडेक्सला उद्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनला स्क्रीनवर येताना दिसून येऊ शकते. पण मित्रांनो, मी जे लेवल मार्क केले स्क्रीनवर, हायर साईडला 17,720, लोअर साईडला 17,581 ह्या लेवलच्या दरम्यान जर मार्केट ट्रेड करत असेल तर जेवढं शक्य असेल तेवढं छोटी पोझिशन घेऊन ट्रेडिंग करा, जेवढं शक्य असेल तेवढं ट्रेडिंग टाळा, किंवा ह्या रेंजमध्ये तुम्ही ऑप्शन सेलिंगचा प्लॅन केला तरी देखील तुम्हाला एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो निफ्टी इंडेक्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देताना दिसून येईल. मित्रांनो, अजून एक ऑप्शन ट्रेडिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्सचा विचार करता मित्रांनो, ज्या दिवशी बँक निफ्टी इंडेक्स ज्या दिवशी निफ्टी इंडेक्स वाढायला सुरुवात करतो त्या दिवशी बँक निफ्टी इंडेक्स फ्लॅट असतो, ज्या दिवशी मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स रॉकेट बनतो त्या दिवशी निफ्टी इंडेक्स फ्लॅट असतो. मित्रांनो, ज्या दिवशी मार्केटमध्ये दोन्हीच्या दोन्ही इंडेक्स अप ट्रेंड मध्ये असतील आणि त्याला जर आयटी सेक्टरचा सपोर्ट असेल तर त्या दिवशी खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये धमाका होतो आणि अशा कंडिशनला मित्रांनो ऑप्शन बायरला खूप मोठा पैसा बनतो. जर मित्रांनो आयटी इंडेक्स एका डायरेक्शननं सेलिंग मध्ये असेल, बँक निफ्टी इंडेक्स एका डायरेक्शननं सेलिंग मध्ये असेल आणि दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी आणि निफ्टी इंडेक्सचं पण बिहेवियर जर कॉन्ट्रा असेल म्हणजे अपोजिट डायरेक्शनचा असेल तर त्यावेळेला मोस्ट ऑफ टाइम ऑप्शन बायरचा मार्केटमध्ये पैसा बनत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा,
निफ्टी ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी बँक निफ्टी वाढणार आहे, ज्या दिवशी बँक निफ्टी थांबणार आहे त्या दिवशी निफ्टी इंडेक्स वाढणार आहे. यानुसार देखील ट्रेडिंग प्लॅन मध्ये चेंज करणं तुम्हाला गरजेचं आहे. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स साठी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनला कुठली रेंज आहे, जी रेंज आपल्यासाठी खूप क्रुशियल असणार आहे. मित्रांनो, मी लास्ट ट्रेडिंग सेशनच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट जे आहे पॉसिबल काय करेल, ह्या रेंजमध्ये आज ट्रेड करेल आणि ह्या रेंजमध्ये मार्केट पुढील काही दिवस साईडवेज राहील आणि त्यानंतर ही रेंज मार्केट हायर साईडला किंवा लोअर साईडला ब्रेक करेल असं सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला परत एकदा बँक निफ्टी इंडेक्स ना त्याच रेंजमध्ये जे आहे ते ट्रेड केलेलं दिसून येते. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स वर जर तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर मार्केट उद्या कुठं ओपन होतं हे बघा. आणि मार्केट जर 41,000 ते 41,125 दरम्यान जर ट्रेड करत असेल, खूप वेळ साईडवेज राहत असेल आणि त्यानंतर 41,125 लेवल जर बँक निफ्टी इंडेक्स हायर साईडला ब्रेक करत असेल तर 41,310 हे पहिलं टार्गेट येईल. त्यानंतर 41,522 हे टार्गेट येईल. आणि जर एकदा बँक निफ्टी इंडेक्सनं 41,522 हायर साईडला ब्रेक केलं तर बँक निफ्टी इंडेक्सला 41,800 ही लेवल येण्यासाठी कमीत कमी 15 मिनिट लागतील. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. या पद्धतीचा मोमेंटम जो आहे तो मार्केट हायर साईडला जनरेट करू शकतं. पण मित्रांनो, पॉसिबिलिटी जी आहे ती सर्वात मोठी ते 41,000 ते 41,122 किंवा 41,200 ह्या लेवलच्या दरम्यान मार्केट मोस्ट ऑफ टाइम काय करू शकतं, त्या ठिकाणी साईडवेज राहू शकतं. रेंज बॉन्ड राहण्याची शक्यता आहे. ह्या रेंजमध्ये ट्रेडिंग टाळणं तुम्हाला जास्त फायद्यात आहे. किंवा ह्या रेंजमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर छोटी पोझिशन साईज ठेवून ट्रेडिंग करा. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सवर जर अग्रेसिव्ह पुट ऑप्शन बाय करायचा असेल तर तुम्हाला हा पुट ऑप्शन बाय करायला खूप जवळ संधी आहे. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स 40,807 खाली निघाला का लगेच पुट ऑप्शनचा काय करायचा या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि 40,922 हा तुम्हाला काय करायचा या ठिकाणी ESL कन्सिडर करायचा. मित्रांनो, हा स्टॉप लॉस जो आहे तो बँक निफ्टी इंडेक्स साठी थोडा मोठा आहे कंपॅरेटिव्हली, कारण बँक निफ्टी इंडेक्सचं बिहेवियर पण तसंच आहे. मित्रांनो, डाऊन साईडला बँक निफ्टी इंडेक्स जी लेवल ओपन करेल 40,600 हे पहिलं टार्गेट येईल, 40,490 हे दुसरं टार्गेट येईल. जर 490 ला मार्केटनं जर फोल्ड नाही केलं तर बँक निफ्टी इंडेक्स 40,200 एक परत एकदा काय करू शकतो, या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू शकतो. हे पर्यंत काय करा, लक्षात घ्या. या लेवलसाठी मित्रांनो उद्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स आणि निफ्टी इंडेक्स साठी ट्रेडिंगचा प्लॅन तयार करायचा आहे. मित्रांनो, उद्या फिन निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, त्याचं कॉल जे आहे ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करेल. झिरोटो हिरोचा जो काय कॉल असेल तो मी बाजार बुल टेलिग्राम चॅनलवरती देखील उद्या टाकणार आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही ट्यून राहा, अपडेट राहा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.